केंद्रशासित करता येईल का. काँग्रेसच्या नेत्यामधील दोन मत आहेत, पण अजित पवारमध्ये केंद्रशासितबद्दल आमच्याशी चर्चा झाली नव्हती, हे फक्त उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटाचं म्हणणं आहे. खरं तर जी मागणी केंद्रशासितबद्दल केली आहे जरा अभ्यास करून करायला पाहिजे होती असं मला वाटतं. त्यांना हे माहीत आहे होऊ शकत नाही, पण माननीय एकनाथजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो ठराव मांडला आहे त्या ठरावाचं संपूर्ण महाराष्ट्राने समर्थन केलं आहे, महाराष्ट्राने आनंद व्यक्त केला आहे, आणि विरोधी पक्षाकडनं अपेक्षा आहे ठरावाचं एकमताने एकमुखाने मान्यता देऊन एक दिलाने जे एकनाथजी आणि देवेंद्रजी सुप्रीम कोर्टामध्ये एक इंची जागा जाऊ देणार नाही या पद्धतीनं मांडणी करतायत. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची एक इंची जागा सरकार जाऊ देणार नाही. फक्त विरोधी पक्षांनी या विषयावर राजकारण करू नये. महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याकरता अनेक विषय आहे, त्या विषयाचं राजकारण करावं. पण सीमा भागातल्या या 70 वर्षाचा जो प्रश्न आहे आणि 70 वर्षापैकी 55 वर्ष सरकार यांनी चालवलं आहे, 70 वर्षापैकी 55 वर्ष सरकार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चालवलं आहे, आणि उद्धवजी 2.5 वर्ष सरकारमध्ये होते, त्यांच्या काळात काही ठराव वराव आला मला दिसत नाही आहे. आणि त्यामुळे जर ठराव आणला असेल आणि ठराव आणला आहे तर एक मुखानं एक दिलानं सर्वांनी या ठरावाचं समर्थन केलं पाहिजे. टीका टिप्पणी करून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये दुफळी माजवणे काही योग्य नाही असं मला वाटतं. अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झालेला आहे.